भारतात अनेक संतांची, देवांची, थोर व्यक्तींची मंदिरे आहेत. मात्र महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा हे एकमेव गाव आहे की ज्या गावातील लोक एका सरकारी अधिकाऱ्याची पूजा करतात. माणसाच्या जन्माला येऊन दैवत्व प्राप्त करता येते याचे उदाहरण म्हणजे सटाण्यातील देव मामलेदार. देव मामलेदार म्हणजेच तहसीलदार. तहसीलदार या पदावर असून देखील आपल्या अंगी असलेल्या मानवता, प्रेम, विनम्रता, प्रामाणिकपणा अशा कितीतरी गुणांच्या बळावर देवपदावर जाऊन पोचलेले यशवंतराव महाराज सर्वांचेच प्रेरणास्थान बनले आहे. नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा. चला तर मग यशवंतराव महाराज यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर्व जगाचे कल्याण करण्याकरता वेळोवेळी संतांचे अवतार होतात आणि ते परोपकारातच कष्टवित असतात असे संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगात म्हटले आहे. शिर्डी म्हटले की साईबाबा, शेगाव म्हटले की गजानन महाराज, याचप्रमाणे सटाणा म्हटले की यशवंतराव महाराजांचे स्मरण होते. करकंभोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या गावी श्री यशवंतराव महाराजांचा जन्म झाला. शिक्षण व लग्नानंतर त्यांना सरकारी खात्यात कारकून पदावर नोकरी लागली. त्यांच्या नोकरीवरील निष्ठेमुळे त्यांची नोकरीत बढती होत गेली. कारकून या पदावरून खजिनदार, शिरस्तेदार, दप्तरदार ते थेट मामलेदार या पदाला त्यांनी गवसणी घातली. मामलेदार असूनही ते अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे होते. डोक्यावर लाल पगडी व कमरेला धोतर असा त्यांचा भारतीय पेहराव अनेकांना भुरळ घालत असे. अधिकाराचा गर्व नाही आणि लाचारीचा तर विषयच नाही. लहान मोठे, गरीब श्रीमंत अशा सर्वांशीच महाराज नम्रतेने वागले. नोकरी करत असताना काही दिवसांनी सटाणा या गावी त्यांची बदली झाली. 8 मे 1869 रोजी ब्रिटिश काळात सटाणा येथे स्वतंत्र मामलेदार कचेरी स्थापन झाली. बागलाण तालुक्याचे पहिले मामलेदार म्हणून ते सटाण्यात रुजू झाले. महाराज सटाण्यात नोकरीनिमित्ताने केवळ 4 वर्ष वास्तव्यास होते, पण अवघ्या 4 वर्षाच्या काळात असे काही कार्य त्यांनी केले की ते देव मामलेदार झाले. महाराज सटाण्यात आले तेव्हा सटाण्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. आदिवासी भाग म्हणून बागलाण ओळखले जात होते, पण महाराजांनी आपल्या कार्याच्या जोरावर ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धरण निर्माण केले, त्यामुळे ओसाड पडलेली 1,00,000 एकर जमीन लागवडयोग्य झाली. त्यांनी गरजू लोकांना रोजगार मिळवून दिला. सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. त्यांचे हे कार्य पाहून दूरवरून लोक या चालत्या बोलत्या देवाचे दर्शन करण्याकरता येऊ लागले. अशा या दिव्य महात्म्याचे वयाच्या 72व्या वर्षी 11 डिसेंबर 1887 रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर सटाण्यातील लोकांनी त्यांचे भव्य मंदिर बांधण्याचे ठरवले. सन 1888 म्हणजेच महाराजांच्या प्रथम पुण्यतिथीपर्यंत महाराजांच्या मंदिराचे बांधकाम चालू झाले होते. त्यानंतर काहीच वर्षात महाराजांचे भव्य दिव्य मंदिर सटाण्यात उभे राहिले होते. दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवसापासून सटाणा येथे यात्रा उत्सव सुरू होतो. ही यात्रा 15 ते 20 दिवस चालते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी यशोगाथा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.